तर बघा मंडळी, तर नमस्कार मंडळी मयूर चोगले, आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मी रायगडकर 06 वरती। तर आज आपण आलोत वंडर पार्कमध्ये, तर नेरूळ सेक्टर 19 मध्ये। तर नेरूळ सेक्टर 19 मध्ये हा वंडर पार्क आहे, मोठा पार्क आहे। तर चला प्रियंका गेली पुढे, आपण तिला पाठवलंय तिकीटं काढायला। इथं तिकीटं थोडेसे चार्जेस आहेत आतमध्ये एंट्री करण्यासाठी। तर आता आपण चाललो आहे आतमध्ये। तर हा बघा वंडर पार्क, बघा पब्लिक, आज संडे आहे तर पब्लिक बघा। आणि इथे बघू शकता तिकिटासाठी रांगेत उभे राहिले, सर्व रांगेत उभे आहे। प्रियंका टाइम लागेल ना, तर इथं येऊ शकताय। तर हे त्यांचे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागणार। तर हे बघा, हे बघून लहानपणाची आठवण आली। ह्याला आपण, ह्याला आम्ही अगोदर म्हातारीचे केस बोलायचो, म्हातारीचे पिकलेले केस। हे लहान मुलांना लय आवडतात आणि भरपूर खात असतात। ते बघा तिकडे पण आहेत, हे बघा। तर ह्या पार्कचा तुम्ही टायमिंग बघू शकता, वंडर पार्कचा सकाळी 6 ते 12, सायंकाळी 3 ते 9 रात्री। आणि तिकीट बघा, शुल्क बघा। तर मित्रांनो आणि मंडळींनो, आता आपण आलोय आतमध्ये फूड। अरे तो बघ ना, फूड कोर्ट आहे तो, काय समोरच आहे। हा बघा फूड कोर्ट आहे, बघा आतमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची सर्व सोय आहे इथं। तर आत्ता आतमध्ये आलोय आणि बघू शकता तुम्ही वंडर पार्क। तर मंडळी बघा, तुम्ही इथं बघू शकता स्टेडियमचा फील येतो ना, भारी आहे। आणि हा इथे आता वॉटर डान्सिंग होईल, पण आता टायमिंग माहिती नाही। तर प्रियंका तू आता किती दिवसांनी आलीस, की वर्षांनी? नाही, 3 महिन्यानंतर आली। प्रियंका 3 महिन्यानंतर आत्ता आली आहे इथं, आणि मी तर आलोच नाही, म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्ष तर मी इथं आलोच नाही। इथून एंट्री कुठून आपल्याला? इथून आतमध्ये जाऊन बघू। ठीक आहे सर, इथून हा चल, इथून ये। बघू शकता वंडर पार्क किती मोठा आहे, भरपूर मोठा आहे वंडर पार्क। हे बघा ट्रेन, बघा ट्रेन। तर हा बघू शकता तुम्ही, याला माक्सू पिक्सू बोलतात इथं, तर त्याच्यावर सर्व माहिती आहे त्याबद्दल, माक्सू पिक्सू। तर इथं बघू शकता तुम्ही चिचन इत्सा। तर इथं बघू शकता क्रिस्तो रेदेंतोर। आणि इथं बघू शकता कलोसियम।
आणि आता इथं बघू शकता तुम्ही पेट्रा, पेट्रा बोलतो आपण याला, पेट्रा। तर इथे बघू शकता पेट्रा स्टोन द ट्रेजरी, ते स्टोन द ताजमहाल। तर इथे बघू शकता तुम्ही चीनची भिंत जिथं अक्षय कुमार शूटिंग झाली होती, तुम्हाला माहितीच असेल। त्या पिक्चरचं नाव आहे चांदनी चौक टू चायना, त्याच्यामध्ये अक्षय कुमारची शूटिंग झाली होती, हे तुम्हाला माहितीच असेल। आकाश पाळणा बघा किती मोठा आहे, आणि हे छोट्या मुलांसाठी हेलिकॉप्टर्स एक नंबर। म्हणजे इथं तुम्ही येत आहे तर तुमच्यासाठी पण आहे भरपूर खूप काही खेळण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, आणि आपल्या लहान मुलांसाठी पण इथं भरपूर काही आहे। अरे बाप रे, आकाश पाळणा बघा किती मोठा आहे, एक नंबर ना। तर इथे बघू शकता प्रियंकाला उभी केली मी लाईन मध्ये, ती बघा, इथं कुपन काढावा लागतो आणि मग त्याच्यानंतर जे पाहिजे ते घ्यायचं आपण। तर इथे मागे आपण फूड कोर्टला गेलो होतो, पण तिथं कुपनसाठी आहे ना लाईन भरपूर आहे, म्हणजे जवळजवळ तिथं 25-30 जण लाईनमध्ये उभे आहेत, रांगेत उभे आहेत। तर तिथं उभे राहिलो तर आपण जे वॉटर ड्रेसिंगचं आपण जे शूट करणार आहोत ते आपल्या हातातून निघून जाईल। आता 7 वाजले 7:15 वॉटर ड्रेसिंग इथं चालू होतं, त्याच्यामुळे आपण ते खाऊ पिऊ आपण नंतर बाहेर बघू काहीतरी बाहेर पडल्यानंतर इथून। पण आता जे आता आपल्याला इथं ज्यासाठी आपण आलो आहे ते काम पूर्ण करूया, आणि मग आपण बाहेर वाटलंच जाऊन काय ना का खाऊ शकतो भरपूर। तर हा बघू शकता आतमधून एंट्री गेट, हा एक्झिट आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आहे एंट्री गेट। तर छान आहे बघा, बघू शकता तुम्ही झाडं वगैरे मस्त पूर्ण ग्रीन ग्रीन, आणि तिथं बघू शकता फुल पब्लिक बसलं आहे, स्टेडियमसारखंच आहे असं वाटतं की ते बघा मस्त बसले आहेत आरामात। लय भारी वाटतं इथं, एकदम वातावरण आहे ना असं थंड वातावरण झालं आहे पूर्ण, आणि त्यातच थंडी पण आहे पण मस्त भारी आहे प्लेस। नेरूलमधला हा सर्वात मोठा गार्डन आहे जिथे सर्व काही लहान मुलांसाठी आणि आपल्यासाठीसुद्धा इथं नाश्ता खाणंबिणं सर्व आहे, म्हणजे जेवण नाही नाश्ता करू शकता तुम्ही इथं। करू इधर, हां भाई आप कितने साल से काम कर रहे हो इधर? एक साल हो गया, तो अभी ये 7:15 चालू हो जाएगा ना, और खाली 20 मिनट में चलेगा, 20 मिनट में बंद हो जाएगा। हाँ थोड़ा बहुत दिखाएगा। तो अरे बघा ये आपले दादा सांगतात 7:15 चालू होणार आणि 20 मिनिटांनी तसंच बंद होणार, हे बघा। यासाठी आपण इथं वेट करतो की कधी चालू होतो आहे आणि मी कधी तुम्हाला दाखवतो आहे। तर इथे आता तुम्ही बघू शकता पूर्ण गार्डनची लाईट बंद केलेली आहे,
तर बघा मंडळी, वाव एक नंबर। बघा मंडळी किती उंच जातो बघा।
छत्रपति शिवाजी महाराज की जय। तर मंडळी बघितलात वॉटर डान्सिंग, तर मंडळी बघितलात आता तुम्ही वॉटर डान्सिंग, लय भारी वाटलं। आणि प्रत्येक सॉन्गवर पाण्याचा डान्स चेंज होत होता, भारी वाटत होता, भारी वाटत होतं जरा। तर चला आता 7:30 पावणे 8 झालेत आहेत, तर निघूया आपण। हे बघा फूड कोर्ट, अजूनपर्यंत तिथं गर्दीच आहे, त्याच्यामुळे तिथं जाऊन का फायदा नाही। चला तर बघूया आता बाहेर। प्रियंका बघा, प्रियंकाला आला आहे घरून फोन, ती आहे फोनवर बिझी। तर ठीक आहे चला आता आम्ही पण जातो बाहेर, काय ते थोडंफार खाऊन घेतो आणि मग घरी जातो। आणि तुम्ही पण काळजी घ्या, सर्वांना गुड नाईट, टेक केअर। तर बघितलं सर्व मस्त आपण आलो फिरून, म्हणजे भरपूर वर्षानंतर आलो आहे आपण। आणि खूप बरं वाटलं, भारी वाटलं जरा, काहीतरी चेंज। तर आता आपण आलो आहे बघा गेट, वंडर पार्क गेट, आता आपण आलो आहे बाहेर। तर बघू शकता आपण बाहेर पडलो आहे। चला आता बाहेर काहीतरी खाऊन घेतो आणि मग निघतो घरी जायला। तुम्ही पण जेवून घ्या, झोपा, गुड नाईट, टेक केअर, भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय बाय, टेक केअर।